मी डॉक्टर तुषार तनपुरे, MBBS MD मेडिसिन, साई कृष्णा जनरल हॉस्पिटल आणि डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर इथं सुरुवातीपासून पासूनच कार्यरत आहे। इथं असलेले सगळे कोविडचे पेशंट यांचे उपचार माझ्या निगराणीखाली चालतात। इथं आमच्याकडे साधारण 75 बेड फुल होईपर्यंत आम्ही पेशंट ॲडमिट केलेले आहेत। तसं आमच्याकडे साधारण 30 ऑक्सिजन बेड आहेत, ICU आहे 4 बेडचं आणि बाकीचे नॉन ऑक्सिजन बेड आहेत। मी डॉक्टर प्रेरणा सुरेंद्र काळे, कोल्हारमध्ये मी 14 वर्षापासून स्त्रीरोग प्रसूतीशास्त्राची प्रॅक्टिस करत आहे। तर आमच्या विषयी साई कृष्णा जनरल हॉस्पिटल व कोविड सेंटरविषयी काही लोकांनी सोशल माध्यमांद्वारे चुकीच्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्याच्याबद्दल मी काही सांगू इच्छिते। तर 10 तारखेला एक गरीब कुटुंबातील इसम आपल्या हॉस्पिटलमध्ये कोविडच्या ट्रीटमेंटसाठी ॲडमिट झाले। त्यांना त्या ट्रीटमेंटमध्ये बरेही वाटू लागले, परंतु 14 तारखेनंतर त्यांना म्युकरमायकोसिससारख्या गंभीर आजाराचे लक्षण दिसू लागले। तर तेव्हाच आमच्या डॉक्टरांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही ह्या आजारासाठी दुसऱ्या सेंटरला तुम्हाला जाणं खूप गरजेचं आहे। त्यांना आम्ही धुळे, नगर, ससून असे हॉस्पिटलचे नावही बरेचसे सुचवले, परंतु त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा होता, तो स्पष्टपणे बोलला की मला पेशंटला कुठेही न्यायचे नाही, माझी परिस्थिती तशी नाही आहे। तरी आम्ही त्यांना वारंवार इथून पेशंट नेण्याच्यासाठी खूप आग्रह धरला, परंतु शेवटपर्यंत तो मुलगा सोडून त्यांचे इतर कोणतेही नातेवाईक दवाखान्यामध्ये रुग्णाची चौकशी करण्यासाठी आले नाही। नंतर 23 तारखेला तो मुलगा त्यांचा इथे दिसलाच नाही आणि इतरच 8-10 लोक आले आणि कोणी त्यांच्यासोबत आणखीन पत्रकार असावेत। त्या सर्वांनी मिळून इथे डॉक्टरांसोबत बरेचसे असभ्य भाषेत किंवा चुकीच्या भाषेमध्ये वर्तन केले आणि पेशंटनी काही बिल नाही भरलेले। थोडंफार 20 तारखेला थोडंफार नाच्या बरोबर काही थोडंसं डिपॉझिट भरलेलं गेलेलं होतं। मेडिकलचेही काही पैसे भरलेले नाही, लॅबचेही पैसे भरलेले नाही आणि पेशंटला 14 दिवस आपल्याकडे कंटिन्युअस ओटू चालू होता। तर अशा पेशंटचं काही बिल न भरता आम्ही त्यांना जर घरी डिस्चार्ज केलेला आहे, तर या पत्रकार साहेबांनी डायरेक्टली त्या पेशंटला आम्ही इथे बिलासाठी दाबून धरले किंवा त्यांची लूट केली असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। जर आम्ही बिलच घेतलेलं नाही आहे तर लूट आम्ही कोणत्या पद्धतीने केली हे मी विचारू इच्छिते। आणि समाजामध्ये, नागरिकांमध्ये किंवा डॉक्टरांमध्ये आमच्याबद्दल जे गैरसमज केलेला आहे तो मी इथं दूर करू इच्छिते। डॉक्टर लोक जेव्हा कोविडसाठी ट्रीटमेंट देत आहेत ते 24 तास कोविडच्या पेशंटसोबत असतात, तर पत्रकार साहेबांना माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी एकदा यावं, 12 तास 24 तास पेशंटच्या जवळ बसावं आणि पेशंटचे ओटू मॅनेजमेंट करणं, तुमचा जर ओटू संपत आलेला असेल तर तो ओटू तुम्हाला कधी अवेलेबल होईल, काय होईल, सगळ्या गोष्टी त्यांनी मॅनेज करून दाखवाव्यात आणि मग हॉस्पिटलबद्दल बोलावे। सध्या कोविडच्या काळामध्ये देव डॉक्टर हा देवच आहे, परंतु डॉक्टरांविषयी फार गैरसमजही करत आहेत लोक की सध्या कोविडच्या काळामध्ये लोक लुटायला बसलेले आहेत वगैरे असं। पण माझं म्हणणं आहे तसं काहीच नाही आहे। जर प्रायव्हेट सेंटर जर नसतील तर एवढे सगळे पेशंट तुम्ही गव्हर्नमेंट्समध्ये सगळ्यांना ट्रीटमेंट मिळाली असती का? किती पेशंट असे आहेत की त्यांचे प्रायव्हेट सेंटरमध्ये प्राण वाचलेले आहेत। माझ्याच दवाखान्याचं सांगायचं ठरलं तर मी आत्तापर्यंत, आज तारीख 27, आजपर्यंत मी 311 पेशंट इथे ॲडमिट केले, त्याच्यापैकी माझ्याकडे 22 पेशंट मी रेफर केले काही त्यांच्या क्रिटिकल कंडिशन्स असल्यामुळे आणि 267 पेशंट हे माझ्याकडून अगदी चांगले बरे होऊन सुखाने, समाधानाने आणि आनंदाने इथून गेलेले आहेत। जेव्हा ही क्लिप त्या लोकांनी, त्या पेशंटनी माझ्या बघितली तेव्हा त्यांना ह्याचं खूप वाईट वाटलं आणि त्यांनीही मला सांगितलं की मॅडम कोण आहेत ते, असे का चुकीचे बोलताय तुमच्याबद्दल, तुम्ही तर आम्हाला किती मदत केलेली आहे। तर डॉक्टरांचे मनोधैर्य वाढवावे असंच लोकांनी वागावं। या पत्रकार साहेबांनी आणि हे जे कधी न दिसलेले जे लोक होते हे 14 दिवस पेशंट इथं असताना का बरं नाही आले त्याची चौकशी करायला किंवा त्याची काळजी घ्यायला किंवा तेव्हा 16 तारखेला त्यांचं बिल भरून घेऊन का नाही गेले हे मला म्हणायचं आहे। प्रश्न हा बिलाचा नसतो, तर पेशंट जेव्हा इथे बरा होतो तेच आमच्यासाठी समाधानाने आनंद असतो। प्रत्येक डॉक्टरची इच्छा असते की पेशंटने आपल्या इथून बरे होऊन समाधानानेच घरी गेले पाहिजे। कोणत्याही डॉक्टरला असे वाटत नाही की एखाद्या पेशंटचे नुकसान व्हावे। ज्या न्यूज चॅनलवरती या पत्रकार साहेबांनी हा व्हिडिओ टाकला त्यांनाही माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने असे जेव्हा व्हिडिओ तुमच्याकडे येतात त्याचा शहानिशा करत जा आणि मगच ती बातमी व्हायरल करत जा। कारण तुमच्या एका 2 मिनिटाच्या व्हिडिओ क्लिपमुळं आमची पूर्ण मेहनत पाण्यात गेलेली असते किंवा आमचं मनोधैर्य कमी झालेलं असतं। तर असं करू नका,
तर आम्हाला सगळ्यांनाच सेवा द्यायची आहे आणि नागरिकांनी आणि डॉक्टरांनीही ह्या गैरसमजावरती विश्वास ठेवू नका. सर्व डॉक्टरांनी तितक्याच तत्परतेने तितक्याच काळजीने रुग्णांना सेवा द्या, कमी दरात सेवा द्या. आणि आमचे जे इथे मानहानी झालेली आहे त्याबद्दल मी सदर वाहिनीवर आणि सदर पत्रकारांवरती किंवा सदर लोकांवरती मानहानीची केस करण्याच्या विचारात आम्ही दोन आहोत आणि त्या गोष्टीसाठी त्यांनीही सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.